नमस्कार मित्रांनो, आताच्या या व्हिडिओमध्ये आपण भूगोल या विषयावर आधारित सराव प्रश्न संच क्रमांक एक पाहणार आहोत. पण त्या अगोदर मी आपल्याला सांगू इच्छितो की व्हिडिओ पाहिल्यानंतर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कारण आपल्या लाईक्स मला आणखी व चांगली नवनवीन व्हिडिओ बनायला इन्स्पायर करतो. त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर प्रश्न सोडवायला सुरू करू. तलावाद्वारे सिंचनाचे क्षेत्र सर्वात जास्त असणारा जिल्हा कोणता? भंडारा. हा जिल्हा महाराष्ट्राची उद्योगनगरी म्हणून ओळखला जातो. तर यापैकी नाही. कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर कोणता घाट आहे? आंबा घाट. भारतातील सर्वात मोठा प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यात निर्माणाधीन आहे, ॲल्युमिनियम प्रकल्प आहे. 1997 साली महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न सोडविण्यासाठी कोणत्या आयोगाची स्थापना करण्यात आली? न्यायमूर्ती चंद्रचूड आयोग. महात्मा फुले वस्तू संग्रहालय येथे आहे, पुणे. पर्यटनदृष्ट्या महाराष्ट्राचे असणारे जव्हार हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक. 1961 मध्ये महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा येथे सुरू करण्यात आली, सातारा. हापूस आंब्याच्या उत्पादनासाठी रत्नागिरी ठिकाण प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील सर्वात लहान नॅशनल पार्क कोणते? संजय गांधी नॅशनल पार्क, मुंबई. देवगिरी हे शहराचे जुने नाव आहे. दौलताबाद या शहराचं देवगिरी हे जुनं नाव आहे. महाराष्ट्रातील 100% साक्षर झालेला पहिला जिल्हा कोणता? सिंधुदुर्ग. महाराष्ट्रातील अष्टविनायकापैकी पहिला गणपती कोणता? मोरगावचा मयुरेश्वर. महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीचे राष्ट्रीय महामार्ग जाणारा जिल्हा कोणता? नागपूर. त्यानंतर पुढील प्रश्न आपल्याला पाहायचा आहे. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे हे गीत यांनी लिहिले. बालकवी यांना केशवसुत या टोपण नावाने ओळखले जाते. कृष्णाजी केशव दामले राष्ट्रपती पदकाचे पहिले मानकरी ठरलेले मराठी साहित्यिक आचार्य अत्रे हे मराठी साहित्य संमेलनाचे जनक होय. महादेव गोविंद रानडे आग शिवाची लेणी सातारा जिल्ह्यात आहे. 1672 साली या गडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. रायगड. डॉक्टर डी सी देशमुख यांनी कोयना नदीस महाराष्ट्राची भाग्य विधाती असे म्हटले आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच धरण ठाणे जिल्ह्यात आहे. त्या धरणाचं नाव आहे तानसा धरण. त्यानंतर पुढील प्रश्न आहे. बावनथडी या आंतरराष्ट्रीय धरणामुळे निर्माण झालेल्या जलाशयास हे नाव देण्यात आले. राजीव सागर रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक हे होते वी स पागे. महाराष्ट्रातील सर्वात वेगवान गाडी इंद्रायणी एक्सप्रेस ही मुंबई पुणे मार्गावर धावते. कराड हे शहर या नद्यांच्या संगमाजवळ वसले आहे. कृष्णा कोयना सर्वाधिक महसूल उत्पन्न देणारा जिल्हा कोणता? बृहमुंबई. या नदी या जिल्ह्यास विदर्भातील शिक्षणाचे माहेरघर म्हणतात. अमरावती मुंबई अहमदनगर महामार्गावर नाणेघाट आहे. महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळखले जाते इचलकरंजी. त्यानंतर पुढील प्रश्न आहे. दाभोळ विद्युत प्रकल्प निर्माणाबाबतच्या वादाच्या संदर्भात डॉक्टर गोडबोले समिती या समितीची स्थापना झाली. प्रसिद्ध प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम मुंबई येथे आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे. नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला पुणे येथे आहे. नागपूरची संत्री प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रातील एकमेव मगर प्रजनन केंद्र ताडोबा अभयारण्य येथे आहे. नाशिक शहराचे जुने नाव किष्किंधा नगरी हे आहे. भारतातील पहिले महिला अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे येथे 21 जुलै 1991 पासून सुरू करण्यात आले. हे आद्य ज्योतिर्लिंग मानले जाते औंढा नागनाथ. त्यानंतर पुढील प्रश्न आहे. हे वारकरी पंथाचे आद्य दैवत होय. विठ्ठल. राज्यातील सर्वात जास्त वाहतुकीचा राष्ट्रीय महामार्ग पुणे बंगलोर दरम्यान आहे. अरे संसार संसार हे गीत बहिणाबाई चौधरी यांनी लिहिले आहे. यांना मराठीचा शेक्सपियर असे म्हणतात. राम गणेश गडकरी मृत्युंजय यांची कादंबरी प्रसिद्ध आहे. शिवाजी सावंत येथे 1905 पहिले मराठी नाट्य संमेलन झाले तर मुंबई येथे झालेलं आहे. महाराष्ट्राची धार्मिक राजधानी म्हणून पंढरपूर हे शहर ओळखले जाते.
महाराष्ट्रातील अति पूर्वेकडील तालुका कोणता? अल्लापल्ली। त्यानंतर पुढील प्रश्न आहे, हे भूरूप दक्षिण कोकणाचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे? सडा। त्यानंतर पुढील प्रश्न आपल्याला पाहायचा आहे, तो आहे महाराष्ट्रातील क्षेत्रफळदृष्ट्या सर्वात मोठा प्रादेशिक विभाग कोणता? विदर्भ। हा महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी म्हणून ओळखला जातो? शेकरू। तर ही काही प्रश्न होती आणि ह्या प्रश्नांमध्ये काही चुका असतील, काही अपडेट्स असतील तर ते प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। बाय।